चिंचपाडा ग्राम पंचायत 2022 लोकनियुक्त सरपंच व ग्राम पंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छा शिवांश पेट्रोलियम चिंचपाडा आणि श्री ओम प्रकाश अग्रवाल परिवार। तो पत्ता कर तो गुल हो, तो पत्ता कर तो गुल पावरफुल, तो पत्ता कर तो गुल पावरफुल। हाय अमता नेता लई पावरफुल। ताजा बातम्या विचार नवे, त्यासाठी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल्सला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। जनता की बात, जनता के साथ। नवापूर तालुक्यातील 81 ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला। यात सरपंच व सदस्य पदांच्या उमेदवारांसोबत समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। तालुक्यात 81 ग्राम पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता। झालेल्या मतदानात 54,096 महिलांनी तर 53,471 पुरुषांनी मतदान केले, असे एकूण 1,07,567 जणांनी मतदान केले होते। 85% मतदान झाले होते। नवापूर तालुक्यातील 81 ग्राम पंचायतींपैकी जामतलाव, बिलबारा व तिळसरा या 3 ग्रामपंचायत मतदान अगोदरच बिनविरोध झाल्याने रविवारी 78 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया झाली होती। सोमवारी सकाळी 10 शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या वसतिगृहावर मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली। यावेळी महाविद्यालयाचा परिसर तुडुंब भरला होता। ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते। 78 ग्रामपंचायतींसाठी 15 टेबल आणि 6 फेरीमध्ये मतमोजणी झाली। त्यासाठी 30 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती। नवापूर तालुक्यातील चिंचपाडा ग्रामपंचायत सर्वात जास्त सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत आहे। सरपंचपदासाठी 8 उमेदवार रिंगणात असताना राहुल रमेश वसावे यांना 886 मतांनी ते विजयी झाले। त्यांना नवापूर तालुक्यात सर्वात जास्त मताधिक्य मिळालंय। तर एकूण त्यांचा पॅनलची 10 सदस्य निवडून आले असून चिंचपाडा ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली। संपूर्ण पॅनलने दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। सरपंच कोण निवडून आला? राहुल रमेश साहेब, मी स्वतः। की सदस्य किती आले? सदस्य 10। कोणत्या पक्षाकडे जाणार? बीजेपी। जनता की बात, जनता के साथ।